की वंदे वंदे आज या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे आम्ही सर्व सातारा सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलो। विषय आमचा हा पगारवाढीचा आहे। पगारवाढीच्या विषयासाठी आम्ही वारंवार संघर्ष केला आणि पगारवाढी करण्यात आली, परंतु पगारवाढ अतिशय तुटपुंजी झाली। महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षानंतर जेवढी पगारवाढ या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये करायची आवश्यकता होती अशा योग्य प्रकारची पगारवाढ न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांचा असंतोष हा उफाळून आलेला आहे। आम्हाला पैसे मिळतात किती, हातामध्ये मिळतात किती, 11,000 ते 11,500 रुपये आम्हाला मिळतात। आम्ही 8 तास सेवा करतो, आम्हाला ओव्हर टाइम हा सिंगल मिळतो, डबल ओव्हर टाइम मिळत नाही, काही काही ठिकाणी ओव्हर टाइम मिळत नाही। आणि सगळी बोंबाबोंब असताना गेल्या 5 वर्षापासून आम्ही सतत निवेदन दिली की आम्हाला पगारवाढ पाहिजे, पगारवाढ पाहिजे, पण या कामगार मंत्र्यांनी ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय सुरेश खाडे या महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहेत, दुर्दैवाने त्यांनी जी पगारवाढ केली ती अतिशय कमी आणि न केल्यासारखी आहे। 1840 रुपये काय पगारवाढ होत नाही। मागच्या वेळी आम्ही 1760 रुपये पगारवाढ घेतली आणि ती पगारवाढ ठीक आहे म्हटलं, पुढच्या वेळी चांगली होईल, तर 3 वर्षानंतर पगारवाढ होणं अपेक्षित आहे, पण ती पगारवाढ 5 वर्षांनी होत असताना आज जर तुम्ही 100 रुपये फक्त जास्त देत असाल तर ते निंदनीय आहे। महागाई बघता, खर्च बघता, ती आम्हाला पगारवाढ न परवडणारी आहे। कुठल्याही अनुचित अशी पगारवाढ न करता, कुठल्याही चांगल्या मुद्द्याला स्पर्श न करता गाढवासारखी पगारवाढ केलेली आहे, त्याचा आम्ही प्रथमता निषेध करतो। साधारणपणे असं म्हणणं होतं की पगारवाढीमध्ये प्रमुख मुद्दे यावेत, शैक्षणिक भत्त्याचा मुद्दा जो आहे तो चांगल्या प्रकारे लावून धरावा। आगामी भारतीय मजदूर संघाची जी भूमिका आहे की कामगारांना पगार, मजदूरांना पगार ही लिव्हिंग वेजेस वरती देण्यात यावी, की त्याच्या घरात किती युनिट आहेत। एका कामगारा साधारणपणे जर 2 मुलं पकडली आणि त्यांची पत्नी पकडली आणि आई वडील पकडली की असे 6 युनिट होतात। एक कामगार आमचा जेव्हा काम करतो तेव्हा 5 जणांचं पोट भरतो। आम्ही कमानेवाला खिलाएगा अशी कॉन्सेप्ट आहे। जो काम करतो तो त्याच्या आई वडिलांचं, पती पत्नीचं आणि 2 मुलांचं भरण पोषण करणारी ही पगारवाढ होणं अपेक्षित असतं। ऍक्च्युली पगारवाढ ही किमान वेतनावरती आधारित असावी, पण त्याच्यापेक्षाही लिव्हिंग वेजेस वरती, त्याच्या घरामध्ये किती लोक आहेत, किती लोक काम करत, किती लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत, त्या अवलंबून असणाऱ्या व्यक्तीवरती पगारवाढ असावी। आता आपण शैक्षणिक खर्च बघितला, हॉस्पिटलचा खर्च बघितला, तर साधं इंजेक्शन गोळ्या घ्यायला गेलं तर डॉक्टर आपल्याकडून 500 रुपये चार्ज करतो, EMD डॉक्टरकडे गेलं तर 1.5 ते 2,000 रुपये फी आहे। आज आपण बघतो की सगळ्यांचे दर वाढलेत, भाव वाढलेत। मोबाईलचा रिचार्ज जर करायचं म्हणलं तर 250 खाली रिचार्ज करणं शक्य होत नाही। घरामध्ये 4-5 लोक असतील तर 1,000 रुपयाचा मोबाईलचा रिचार्ज लागतोय। असं असताना महागाई प्रचंड वाढली असतानाही फक्त 1850 रुपये पगारवाढ करून या पालकमंत्र्यांनी या पगारवाढीचा अनर्थ केलेला आहे। याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक त्यांच्या त्या जागोजागी या ठिकाणी आंदोलन करत आहे। अतिशय निंदनीय बाब आहे। मुंबई सारखं शहर आहे, पण मुंबई सारख्या शहराची 2,000 आसपास पगारवाढ करून एक प्रकारे ती पगारवाढ निरर्थक केलेली आहे। 5 वर्षाला आम्हाला तुम्ही काहीतरी देत आहात तर काहीतरी चांगलं द्यावं असं अपेक्षित आहे, परंतु काही न देता किंवा मनोरंजन करण्याचं काम या कामगार मंत्र्यांनी केलेलं आहे। पालकमंत्री सांगली जिल्ह्याचा आहे, त्या सांगली जिल्ह्यातील या मिरजचे आमदार आहेत, पण त्यांची अक्कल हे सगळं करताना कुठे शेण खायला गेली होती का अशी सुरक्षा रक्षकांची भावना आहे। या भावना प्रचंड आहेत। महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 2 लाख सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्या पगाराचा विषय हा गंभीर आहे। त्यामुळे आगामी काळात आज आम्ही हे प्रतिज्ञात्मक त्यांचं हे प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। वास्तविक कुठल्या व्यक्तीला विरोध नाहीये, पण ती मानसिकता पाहिजे। कामगार जो शोषित, पीडित, वंचित आहे, जो खरोखरच या समाजामध्ये काम करतो, आपल्या सगळ्यांचं जीवन सुसह्य करतो, त्याच्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे यासाठी हा लढा आहे। आज काय अवस्था आहे, आज खऱ्या अर्थाने आपण मोलमजुरी करतो, 8-8 तास काम करतो, आपण आपल्या अंगा खांद्यावरती वजन उचलतो, त्यामुळे हा सगळा समाज चाललेला आहे। पण सगळ्यात दुर्लक्षित घटक शेतकऱ्यानंतर कोण ठेवला असेल तर हा कामगार वर्ग आहे। शेतकरी अवकाळी पावसाने घायला आलाय,
आम्ही काम करायचं, चार पैसे मिळवायचे, त्याला तुम्ही जर ते पैसे आम्हाला योग्य योग्य कामाला योग्य दाम देत असाल तर तुम्हाला त्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार नाही असा इशारा देण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो. आमची कोणीतरी काळजी केली पाहिजे. आम्ही जे घाम गाळतो त्याला योग्य दाम दिला पाहिजे. योग्य घामाला योग्य दाम देण्यासाठी हा आमचा लढा आहे. भारतीय मजदूर संघातर्फे आज महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी या कामगार मंत्र्याच्या विरोधात आणि त्यांच्या भूमिकेच्या विरोधात ही आंदोलन केली जात आहे. अतिशय थोडं आणि तोटकं वेतन त्यांनी दिलं आहे. 5 वर्षानंतर जी पगारवाढ होते आपल्या लाज वाटली पाहिजे, तिची पगारवाढ कमीत कमी चांगल्या दर्जाची करण्यात यावी. परंतु असा कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ जे मंडळाचं ऑफिस आहे भारतीय मजदूर संघातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला सातारा सांगली जिल्ह्याचे कार्यकर्ते उपस्थित आहे. 2 जिल्ह्यांचं मंडळ आहे. या मंडळाच्या निर्णयाने 2 जिल्ह्यांमध्ये जे सुरक्षा रक्षक आहेत गेट वरती उभे राहतात, वॉचमॅन म्हणून काम करतात, अधिकारी आहेत काही सुरक्षा अधिकारी आहेत, त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरती पडणारा परिणाम आहे. दुर्दैवानं आम्हाला जी वर्दी दिली जाते ती निकृष्ट क्वालिटीची दिली जाते. असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना पगारवाढीच्या विषयाला जेव्हा हात घातला आणि आम्ही कामगार मंत्र्याला विनंती केली एक चांगली पगारवाढ करा, कमीत कमी 3-4 हजार आमच्या पत्रात पडू द्याल, परंतु 5 वर्षानंतर त्यांनी जे 1850 रुपये दिले ही आम्हाला भीक दिल्यासारखी दिली. तुमची भीक नको, पण तुमची बुद्धी कुठे कुठे गेली होती. अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवले 2500 ते 3000 अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला तुम्ही केळ्याची टोपली दाखवली. सर्व युनियन ज्या महाराष्ट्रातलं काम करतात त्यांनी सांगितलं की साहेब साधारणपणे 3000 पर्यंत पगारवाढ करा, पण ती न करता 1850 कुठलं कॅल्क्युलेशन तुम्ही राबवलं याबद्दल आमच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. हे सरकार उद्योग दर्जी नाही का? हे सरकार इंडस्ट्रीज सरकार आहे का? हे सरकार अदानी अंबानी सरकार आहे का? आमच्या मनात प्रश्नचिन्ह होत आहे. हे सरकार गोर गरिबांचं आणि कष्टकऱ्यांचं आणि कामगारांचं असेल तर आम्हाला योग्य घामाला योग्य दाम त्यांनी द्यायला पाहिजे होता. 8-8 तास 20-20, 40-40, 50-50, 60-60 किलोमीटरवरून आपण ड्युटी करायला येतो. एखादा पॉईंट 60-70 किलोमीटर आणतो. आज पेट्रोलचे भाव बघितले, पेट्रोलने 100 पार केले. आमच्या पॉईंटला जायला आम्हाला साधारणपणे 200-250-300 रुपये खर्च येतो, पण दिवसातून आम्हाला 500 रुपये जरी मिळणार नसतील तर त्या काम करण्याला काय अर्थ आहे. हे सगळं करतो कोणासाठी? आमचा चरितार्थ चालवण्यासाठी, आमचं घर चालवण्यासाठी. परंतु सरकारने आमच्या पोटावरती पाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात हा एल्गार आहे. महाराष्ट्रामध्ये असा एल्गार प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी चालू आहे. हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ आहे जे सुरक्षा रक्षकांच्या भल्यासाठी, जे सिक्युरिटी गार्ड काम करतात, वॉचमॅन म्हणून काम करतात, त्यांच्या भल्यासाठी उभारलं. परंतु 1981 साली या मंडळाची स्थापना झाली, आज ही आमची दयनीय अवस्था आहे. आमच्या हातात 12000 जर पडत नसतील तर काय अर्थ आम्ही एवढं काम करणार. या सगळ्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व सुरक्षा रक्षक या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, मंत्रालयामध्ये केला, मंत्र्यांना सांगितलं, सचिवांना सांगितलं, इथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं, अधीक्षकांना सांगितलं, इन्स्पेक्टरना सांगितलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. हे काय करतात काय? 2000 गांजा फुगून हे काम करतायत का? लाखो रुपये हे अधिकारी पगार घेतात. एका असिस्टंट लेबर कमिशनरचा पगार बघितला तर 1.5-2 लाख रुपयाचा गलेलट्ट पगार घेतात. पगारावेळी प्रवास भत्ते घेतात, पण हे भत्ते हा पगार कोणासाठी घेतात? हा पगार तुम्हाला मिळतो हे कष्टकरी जनतेचं भलं करण्यासाठी, पण ते जर भलं तुमच्याकडून होत नसेल तर त्या खुर्चीवरती राहण्याचा तुमचा अधिकार नाहीये. आणि या अधिकाऱ्याकडून कोणी काम करून घेतलं पाहिजे? ज्या सरकारला आम्ही निवडून दिलंय, ज्या लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिलंय, त्या लोकप्रतिनिधींचं काम आहे की या अधिकाऱ्यांकडून चांगलं काम करून घेणं. परंतु या ठिकाणी हे अधिकारी फेल ठरले आणि या ठिकाणी कामगार मंत्री सपशेल अपयशी ठरले की या कामगारांचं कल्याण करण्यासाठी. त्यामुळे आमचा हा आजचा आक्रोश मोर्चा आहे. आज आम्ही काळे झेंडे दाखवून हा निदर्शन करतोय आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी असे निदर्शन चालू आहे. आगामी काळात आम्ही या ठिकाणी इशारा देतो की जर असंच चालू राहिलं तर या पालकमंत्री सांगलीचे आणि आम्ही बी सांगलीचे आहोत. सांगलीकरांना एक दिवस दणका दाखवावा लागेल. पालकमंत्र्यांच्या घरात बसून आम्ही आंदोलन करू तेव्हा तुम्हाला आम्हाला कामगारांची किंमत तुम्हाला कळेल. आगामी काळात हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपाचं होईल. आम्हाला जी पगारवाढ दिली त्याचं पुनर्निरीक्षण केलं पाहिजे. पगारवाढ दिली त्यामध्ये काहीतरी वाढ दिली पाहिजे आणि झालेली पगारवाढीचं पुनर्निरीक्षण करून पुनरावलोकन करून एक चांगली साधक वादक असलेली पगारवाढ आम्हाला अपेक्षित आहे. ती द्याल. जर तुम्ही देणार नसाल तर आगामी काळात संघर्षाला सज्ज राहा. हा कामगारांना जागा झालेला आहे, सुरक्षा रक्षकांना जागा झालेला आहे. त्याला कळून चुकलंय की सगळ्यात शोषित वंचित जो घटक आहे तो दाबला जाणारा घटक आहे तो मी आहे.
आगामी काळात या आंदोलनादरम्यान आम्ही इशारा देतो की सुरुवात आहे, आम्ही कमी संख्येने एकत्र आलो हरकत नाही, उद्या महाराष्ट्रातील तमाम जनता मिरज या ठिकाणी एकत्र येईल, या कामगार मंत्र्याच्या बंगल्यावरती जाईल, कार्यालयावरती आम्ही मोर्चा देऊ आणि आमच्या हक्काची लढाई अशीच चालू राहील, एवढं बोलून मी थांबतो, धन्यवाद. भारत माता की जय. वंदे 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 भारतीय मजदूर संघाचा.